अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाले यांची प्रमुख भूमिका असलेली ठरलं तर मग ही मराठी विश्वातील नंबर वन मालिका आहे. 5 डिसेंबर 2022 सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. सायली, अर्जुन, प्रिया, अस्मिता, कल्पना, पूर्वाजी मालिकेतील ही सगळीच पात्रं आता घराघरात पोचली आहेत. दर आठवड्याला येणाऱ्या TRP यादीत ठरलं तर मग मालिका पहिल्या स्थानी ठाण मांडून बसली आहे. उद्या म्हणजे 5 डिसेंबरला या मालिकेला 1 वर्ष पूर्ण होत आहे. अशातच ठरलं तर मगला टक्कर देण्यासाठी एक टीम सज्ज झाली आहे. हो, हे खरं आहे, ठरलं तर मग मालिकेला टक्कर देण्यासाठी प्रवेंजर्स येणार आहेत. आता हो दे धिंगाणा 2 ठरलं तर मालिका विरुद्ध प्रवेंजर्स यांच्यात सांगितिक लढाई होणार आहे. याचा प्रोमो काही तासांपूर्वी स्टार प्रवाहच्या इंस्टाग्राम अकाउंटवरनं शेअर केला आहे. तर या प्रोमोमध्ये ठरलं तर मग मालिकेच्या टीमला टक्कर देण्यासाठी स्टार प्रवाहवरील जुन्या मालिकेतील कलाकार पाहायला मिळणार आहे. यामध्ये सहकुटुंब सहपरिवारमधील सूर्यादादा पशा, रंग माझा वेगळामधील दीपाने कार्तिक, तर टिपक्यांची रांगोळीमधील अप्पू, तर स्वाभिमानमधील पल्लवी, तर फुलाला सुगंध मातीचा मधील कीर्ती यांचा समावेश आहे. हे सर्व कलाकार म्हणजेच प्रवेंजर्स म्हणून ठरलं तर मग मालिकेतील कलाकारांना टक्कर देण्यासाठी येत आहे. आता हो दे धिंगाणा 2 या आठवड्यात ही सांगितिक लढत होणार आहे. आता ही लढत कोण जिंकणार हे पाहणं खरंच उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान सिद्धार्थ जाधवचा आता हो दे धिंगाणा 2 हा प्रोग्रॅमसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. TRP यादीमध्ये टॉप 10 या प्रोग्रॅमने आपलं नाव कोरलं आहे. दरम्यान आता हो दे धिंगाणा 2 या प्रोमोवर प्रेक्षकाने भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. वा, अप्पू पुन्हा आली, अप्पू आणि पल्लवीला पाहून आनंद झाला, उत्सुकता आहे, अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. तर या जुन्या कलाकारांना पाहायला पुन्हा एकदा तुम्हाला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.